कोणताही प्रॉब्लेम जर मॉडेल करत असेल तर नॉर्मली काय करतो आपण ट्रँग्युलर इलिमेंटनी मॉडेल करतोय. ट्रँग्युलर इलिमेंट मी तुम्हाला हे मागच्या वेळेला फिगर ड्रॉ करून दाखवली बघा. पहिला इलिमेंट घेतला, त्यानंतर दुसरा घेतला, त्यानंतर तिसरा घेतला, चौथा, असे नंबर ऑफ इलिमेंट मी फॉर्म केलेले. मग यातला कोणताही इलिमेंट जो आहे तो इलिमेंटचे नोडल डिफ्लेक्शन तुम्हाला डिटरमाइन करता येतात. पण त्याच्या इंटरमिजिएट पॉईंट म्हणजे मधला कुठला पण एखादा पॉईंट आला तर त्याचं जर नोडल डिफ्लेक्शन डिटरमाइन करायचं असेल तर तुम्हाला काय माहित असायला पाहिजे, तर शेप फंक्शन माहित असायला पाहिजे. आता ह्यातला कोणताही एक इलिमेंट घ्या, हा ट्रायंगल आहे बघा. ह्या ट्रायंगल कुठलाही एक इलिमेंट घेतला तर त्यात तीन नोड येणार, एक दोन तीन, तीन नोड येणार. म्हणजे थोडक्यात एका ट्रायंगुलर इलिमेंटला तीन नोड, म्हणजे तीन तुमच्याकडे काय असणार बघा, शेप फंक्शन असणार. ठीक आहे, मग मी लास्ट टाइमला जी फिगर ड्रॉ केलेली त्या फिगरवरती जातो, जी फिगर ड्रॉ केलेली त्या फिगरवरती जातो. फिगर अशी होती बघा, मी कोणताही एक रॅन्डम इलिमेंट घेतला, घेतला एक रॅन्डम इलिमेंट, या रॅन्डम इलिमेंट मध्ये मी एक्स आणि वाय ऍक्सिस घेतले. का? कारण की हा टू डीचा, टू डिग्री ऑफ फ्रीडमचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे कुठल्या पण एका नोडला दोन डिस्प्लेसमेंट असणार. ठीक आहे, मी ही एक्स डायरेक्शन घेतली, ही वाय डायरेक्शन घेतली. लास्ट टाइमला ही फिगर मी तुम्हाला एक्सप्लेन करून थांबलेलो, त्या फिगरवरती मी आलोय. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला याचं मॉडेलिंग करणार ट्रँग्युलर इलिमेंट मध्ये, त्यातला एक ट्रँग्युलर इलिमेंट मी घेतला. मग याला मी म्हणतो नोड वन, याला म्हणतो मी नोड टू, याला म्हणतो मी नोड थ्री. हे तीन नोड आहेत. मग या तीन नोडला आपण टू डी चा प्रॉब्लेम घेतल्यामुळे ज्या काही डिस्प्लेसमेंट असणार त्या दोन डायरेक्शनला असणार, म्हणजे एक्स डायरेक्शनला पण असणार आणि वाय डायरेक्शनला असणार. म्हणून आपण म्हणजे त्याला टू डिग्री ऑफ फ्रीडम. मग या नोड नंबर वनची एक्स डायरेक्शनची जी डिस्प्लेसमेंट आहे त्याला म्हणतो मी क्यू वन, म्हणजे डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन फॉर नोड वन. आणि वाय डायरेक्शनची जी डिस्प्लेसमेंट आहे त्याला म्हणतो मी क्यू टू, म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ नोड वन इन वाय डायरेक्शन. ओके, हे झालं बघा क्यू वन क्यू टू. तसंच नोड टू साठी क्यू थ्री ही एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट, क्यू फोर ही वाय डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट, नोड थ्री साठी क्यू फाईव्ह ही एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट, क्यू सिक्स ही वाय डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट. आता मी जे तीन नोड तुम्हाला दाखवले, हे जे तीन नोड दाखवलेत हा एकच इलिमेंट घेतला, म्हणजे एका इलिमेंटसाठी चाललंय. पण समजा विथ रिस्पेक्ट टू ग्लोबल कॉर्डिनेट, विथ रिस्पेक्ट टू ग्लोबल सिस्टीम रिप्रेझेंट करायची असेल. आता ग्लोबल कॉर्डिनेट म्हणजे काय बघा, मी तो जो इलिमेंट घेतला होता त्याला मी असे केलं बघा, पहिला ट्रँगल, हा दुसरा ट्रँग्युलर इलिमेंट, हा तिसरा, त्यानंतर हा चौथा ट्रँग्युलर इलिमेंट, त्यानंतर हा पाचवा, सहावा, हा सातवा ट्रँग्युलर इलिमेंट, असं ट्रँग्युलर इलिमेंट करत चालू ना. असे भरपूर ट्रँग्युलर इलिमेंट साठी होता. ठीक आहे, मी या सगळ्या ट्रँग्युलर इलिमेंट मध्ये, या सगळ्या ट्रँग्युलर इलिमेंट मध्ये समजा मी हा जर कन्सिडर केला असेल, हा ट्रँग्युलर इलिमेंट आणि तुमचा हा पहिला असेल, तर याच्यापासून डिस्टन्स जे मोजणार त्याला म्हणणार तुम्ही काय ग्लोबल. ठीक आहे, म्हणून हा झिरो झिरो आहे, तो इथं आहे बघा झिरो झिरो. मग या झिरो झिरो पासून पहिल्या नोडचे कॉर्डिनेट म्हणजे येणार एक्स वन वाय वन, हे म्हणजे याचे काय आले ग्लोबल कॉर्डिनेट, म्हणजे पहिल्यापासून मोजत आलो ग्लोबल कॉर्डिनेट. हे लोकल मध्ये आहेत, म्हणजे त्या पर्टिक्युलर पॉईंटचे डिस्प्लेसमेंट मोजावे. ठीक आहे, याचे काय येणार एक्स टू वाय टू. ठीक आहे, म्हणजे दोन नंबरच्या नोडचे ग्लोबल कॉर्डिनेट काय आहेत, एक्स टू वाय टू. तीन नंबरच्या नोडचे ग्लोबल कॉर्डिनेट काय येणार एक्स थ्री वाय टू. ग्लोबल म्हणजे काय, ज्या वेळेला तुम्ही डिस्टन्स मोजता आणि पहिल्यापासून मोजत येत आहे पहिल्यापासून. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण ग्लोबल कॉर्डिनेट, म्हणजे एक्स वन वाय वन, एक्स टू वाय टू, एक्स थ्री वाय टू, हे त्याचे ग्लोबल कॉर्डिनेट आहेत. आणि नोड वनची एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट एक्स वन वाय एक्स क्यू टू, दोन नंबरची एक्स डायरेक्शनची क्यू थ्री, वाय डायरेक्शनची क्यू फोर, एक्स डायरेक्शनला क्यू फाईव्ह, वाय डायरेक्शनला क्यू सिक्स, कुणाला येणार नोड नंबर तीनला. मग आता आपलं एम काय आहे ते सांगतो. आपलं एम, आपलं एम हे आहे की याच्या मधला नोडल डिस्प्लेसमेंट कशा डिटरमाइन करायची मला माहिती आहे. एक नंबर, दोन नंबर, तीन नंबरच्या डिस्प्लेसमेंट कशा डिटरमाइन करायची ते मला माहिती आहे. पण एखादा इंटरमिजिएट पॉईंट घेतला, इंटरमिजिएट पॉईंट हा समजा याचा ग्लोबल कॉर्डिनेट एक्स वाय आहे, म्हणजे तुम्ही इथून मोजलं तर त्याचा कॉर्डिनेट काय आलं एक्स वाय, इथून झिरो पासून मोजलं पहिल्यापासून एक्स वाय आहे. आणि याच्या आता काय करायचं तुम्हाला, शेप फंक्शन डिटरमाइन करायचे आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला शेप फंक्शन वरून काय मिळत येईल, तुम्हाला त्याची डिस्प्लेसमेंट मिळाली किंवा तुम्हाला स्ट्रेन मिळेल,
आणि स्ट्रेन मिळाला की मग तुम्हाला स्ट्रेस मिळेल. मग आता ह्या किमती मिळवण्यासाठी मी असं कन्सिडर करतो, याची एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट आणि वाय डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट ही यू आणि व्ही आहे. काय यू आणि व्ही म्हणजे त्या एका इलेमेंट मधला एक इंटरमिजिएट पॉईंट घेतला, त्या इंटरमिजिएट पॉईंटची एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट आहे यू आणि वाय डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट आहे व्ही. मग आता या केससाठी आपण काय कन्सिडर करणार आहे, कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगल. आता कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगल याचा अर्थ काय ते पहिला सांगतो. कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगल याचा अर्थ तुम्ही जर लोकल कॉर्डिनेट कन्सिडर केले, लोकल कॉर्डिनेट, तर त्या लोकल कॉर्डिनेटमध्ये आपण असं इमॅजिन करतो की त्या कुठल्या पण इंटरमिजिएट पॉईंटची डिस्प्लेसमेंट ही लिनियरली व्हायला लागेल. लिनियरली व्हायला ते कसं असतं ते तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे एक 5 मिनिटात. ठीक आहे, कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगल कसा फॉर्म होतो. पण आता जर माझे हे लोकल आणि ग्लोबल कॉर्डिनेट असतील तर मला सांगा इथं टोटल किती शेप फंक्शन यायला पाहिजे, टोटल किती शेप फंक्शन यायला पाहिजे ह्या एका इलिमेंटसाठी. नोड किती आहेत तुमच्याकडे, नोड किती आहेत तुमच्याकडे, तीन नोड, म्हणजे तीन शेप फंक्शन यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून मी म्हणतो फॉर सिंगल इलिमेंट we have three nodes, comma, therefore shape function are also three. ठीक आहे, त्यांची मी नावं लिहितो ब्रॅकेट मध्ये, काय काय असणार, N1, N2, N3. म्हणजे तीन जे काही नोड्स आहेत त्या तीन नोडचे तीन शेप फंक्शन येणार, आणि ते तीन शेप फंक्शन काय असणार, N1, N2 आणि N3. आता तीन शेप फंक्शन मला मिळाले, मग शेप फंक्शनच्या प्रॉपर्टीवरून, शेप फंक्शनच्या प्रॉपर्टीवरून बाबा तुम्ही मला सांगा की N1 + N2 + N3 केलं तर किती यायला पाहिजे. शेप फंक्शनच्या प्रॉपर्टीवरून सांगा N1 + N2 + N3 केलं तर किती यायला पाहिजे. आपण शेप फंक्शनची प्रॉपर्टी बघितलेली, सगळ्या शेप फंक्शनची ऍडिशन किती असते, 1. ठीक आहे, याचा अर्थ तिन्ही शेप फंक्शन एका इलिमेंटचे, हा एकच इलिमेंट आहे ना, या एका इलिमेंटचे तीन शेप फंक्शनची ऍडिशन केली तर ती किती यायला पाहिजे, 1. ही प्रॉपर्टी ऑफ शेप फंक्शन आपण बघितलं होतं. मग आता तीन शेप फंक्शन आहेत आणि दोन डायरेक्शन आहेत. मग आपण असं कन्सिडर करूया की आपण ज्यावेळेला 1D प्रॉब्लेम घेतला, 1D त्यावेळेला लोकल कॉर्डिनेट कन्सिडर केलेलं बघा, लोकल कॉर्डिनेट. ठीक आहे, म्हणजे लोकल कॉर्डिनेट इन एक्स डायरेक्शन आपण काय घेतला होता, झिटा, बरोबर, ज्याची व्हॅल्यू -1 to +1 व्हेरी होत होती, -1 to +1. मग इथं 2D असल्यामुळे डिस्प्लेसमेंट एक्स डायरेक्शनला पण असणार, डिस्प्लेसमेंट वाय डायरेक्शनला पण असणार. ठीक आहे, म्हणून मी काय कन्सिडर करतो की लोकल कॉर्डिनेट फॉर एक्स डायरेक्शन, लोकल कॉर्डिनेट फॉर एक्स डायरेक्शन मी कन्सिडर करतो झिटा, अँड फॉर वाय डायरेक्शन मी कन्सिडर करतो इटा. बघा काय केलं, आतापर्यंत आपण 1D ज्या वेळेला प्रॉब्लेम बघत होतो, 1D त्या 1D प्रॉब्लेम मध्ये आपण लोकल कॉर्डिनेट एक्स डायरेक्शनला घेत होतो झिटा, ज्याची व्हॅल्यू -1 to +1 व्हेरी होत होती. पण आता डिस्प्लेसमेंट एक्स डायरेक्शनला पण आहे आणि वाय डायरेक्शनला पण आहे. मग एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट म्हणजे लोकल कॉर्डिनेट मी झिटा घेतलाय, तर वाय डायरेक्शनचा लोकल कॉर्डिनेट मी इटा घेतलाय. आता याचा अर्थ काय की तुम्हाला सिस्टीम रिप्रेझेंट करायची असेल, तर ती सिस्टीम रिप्रेझेंट करताना आपण इन टर्म्स ऑफ झिटा आणि इन टर्म्स ऑफ इटा ती काय करू शकतोय, रिप्रेझेंट करू शकतोय. मग आपल्याकडे काय बघा, मग 3 नोड आहेत, 1, 2, 3. मग या 3 नोडला मी असं कन्सिडर करणार की 1 to 2 हा एक्स डायरेक्शन असं करणार या इलिमेंटची, 1 to 2 एक्स डायरेक्शन. मग असं कन्सिडर करून जर मी सॉल्व्ह करायला गेलो तर असं कन्सिडर करतात फॉर N1, N2 अँड N3 N1 इज इक्वल टू झिटा,
एन वन इज इक्वल टू झीटा कॉमा एन टू इज इक्वल टू इटा एन टू इज इक्वल टू इटा एंड एन थ्री इज इक्वल टू मग एन थ्री ची किंमत काय आहे काय कन्सिडर करायचं एन वन हा इन टर्म्स ऑफ लोकल कॉर्डिनेट झीटा आहे एन टू हा इन टर्म्स ऑफ लोकल कॉर्डिनेट इटा आहे तर एन थ्री ची किंमत काय असणार एन थ्री ची किंमत मग आता ह्या दोन किमती इथं पुट करा एन वन इज इक्वल टू झीटा पुट करा एन टू इज इक्वल टू इटा पुट करा तर झीटा प्लस इटा प्लस एन थ्री इज इक्वल टू वन मग एन थ्री ची किंमत पाहिजे असेल झीटा आणि इटा हे तिकडे ट्रान्सफर करा म्हणजे त्याची किंमत काय येणार वन मायनस झीटा मायनस इटा सो जे काही तुमचे तीन शेप फंक्शन आहेत एन वन एन टू एन थ्री ते रिप्रेझेंट करताना मी इन टर्म्स ऑफ काय केले लोकल कॉर्डिनेट कन्व्हिनियंटली रिप्रेझेंट केले ठीक आहे आणि काय म्हटलं मी एन वन डिपेंड्स ऑन झीटा एन टू डिपेंड्स ऑन इटा अँड एन थ्री डिपेंड्स ऑन झीटा अँड इटा एन थ्री डिपेंड्स ऑन झीटा अँड इटा मग असं ज्या वेळेला तुम्ही कन्सिडर करताय त्यावेळेला याचं या लोकल कॉर्डिनेटचं मॅपिंग कसं केले ते दाखवतो मॅपिंग ऑफ लोकल कॉर्डिनेट हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लागणार मॅपिंग ऑफ लोकल कॉर्डिनेट सर मॅपिंग म्हणजे मॅपिंग म्हणजे नोड वनला झीटा किती असणार नोड टूला झीटा किती असणार नोड थ्रीला झीटा किती असणार याला म्हणायचं मॅपिंग नोड वनला इटा किती असणार नोड टूला इटा किती असणार नोड थ्रीला इटा किती असणार याला म्हणायचं मॅपिंग ठीक आहे ते मॅपिंग मी तुम्हाला पहिले दाखवले ठीक आहे इन टर्म्स ऑफ नोड ठीक आहे बरं आता हे मॅपिंग याचा पहिला कॉर्डिनेट किती येणार सांगा समजा हे डिस्टन्स वन घेतलं तर वन कॉमा झिरो इतर झिरो कॉमा वन आणि तिसरं झिरो कॉमा झिरो हा जो असतो याला म्हणायचं नोड वन याला म्हणायचं नोड टू आणि याला म्हणायचं नोड थ्री काय म्हटलं मी बघा मॅपिंग कसे केले इकडे एक घेतलं इकडे एक डिस्टन्स घेतलंय एक ट्रायंग्युलर एलिमेंट दाखवला या ट्रायंग्युलर एलिमेंट मध्ये याला म्हणायचं नोड वन याला म्हणायचं नोड टू आणि याला म्हणायचं नोड थ्री म्हणजे नोड वनला बघा नोड वनला झीटा वन आहे आणि इटा झिरो आहे इटा झिरो आहे बघा की कारण की एन टू रिप्रेझेंट करताना आपण इन टर्म्स ऑफ इटा केलाय त्यामुळे नोड वनला झीटा वन आहे इटा झिरो आहे नोड टूला गेला नोड टूला तर मी टू या नोडवरती पर्टिक्युलर बोललेले दोन दोन नंबरच्या नोडवरती की तिथला झीटा झिरो आहे आणि तिथला इटा वन आहे आणि तीन नंबरच्या नोडला गेला तीन नंबर त्या पर्टिक्युलर नोडवरती बोला गेली तिथला झीटा झिरो आहे आणि तिथला इटा झिरो आहे तीन नंबरच्या नोडवरती पण जर तुम्ही कुठल्या पण मधल्या पॉईंटसाठी घेत असाल तर एन वन इज इक्वल टू झीटा एन टू इज इक्वल टू इटा आणि एन थ्री इज इक्वल टू वन मायनस झीटा मायनस इटा ठीक आहे याला म्हणायचं मॅपिंग ऑफ लोकल कॉर्डिनेट ही जरा प्रॉब्लेमच्या वेळेला लागणार हा नोड वन हा नोड टू आणि हा नोड थ्री काय मॅपिंग आहे लोकल कॉर्डिनेटचं मॅपिंग पहिल्यांदा मी आपल्याला काय करायचं आहे शेप फंक्शन डिटरमाइन करायचे मग शेप फंक्शन डिटरमाइन करताना दोन मेथड आहेत त्यातली पहिली मेथड मी घेतो एरिया कॉर्डिनेट मेथड शेप फंक्शन डिटरमाइन करण्यासाठी दोन मेथड आहेत त्यातली पहिली मेथड घेतो मी एरिया कॉर्डिनेट मेथड आता महत्वाचा मुद्दाम सांगून का ठेवतो एरिया कॉर्डिनेट मेथड जी आहे कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगल वरती एरिया कॉर्डिनेट मेथड वरती पण प्रॉब्लेम विचारतात आणि दुसरी जी मेथड आहे आयसोपॅरामेट्रिक रिप्रेझेंटेशन त्याच्यावरती पण प्रॉब्लेम विचारतात एरिया कॉर्डिनेट मेथड वरती पण प्रॉब्लेम विचारतात आणि आयसोपॅरामेट्रिक रिप्रेझेंटेशन वरती दुसरी मेथड वरती पण प्रॉब्लेम विचारतात पण कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगलचं डेरिवेशन विचारलं तर एरिया कॉर्डिनेट मेथड लिहायची नाही ही लिहायची नाही हे फक्त तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना शेप फंक्शन कसे डिटरमाइन करायचे त्याच्यासाठी लिहून द्यायला ठीक आहे त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती याच्यावरती डिपेंड आहे म्हणून मी इथं लिहाले बघा
आता हाच ट्रायंगल मी इथं ड्रॉ करतो, म्हणजे तुमचा कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगल म्हणजे जो तुम्ही एक इलेमेंट घेतला जातो त्याचा, बघा हा नोड वन आहे, हा नोड टू आहे, हा नोड थ्री आहे, हे तीन नोड आहेत. समजा मधल्या कुठला तर पॉइंट आहे एक्स वाय, याचे मला शेप फंक्शन डिटरमाइन करायचे. बघा मधला पॉईंट, याचे मला शेप फंक्शन डिटरमाइन करायचे. मग या मधल्या पॉईंटचे शेप फंक्शन जर डिटरमाइन करायचे असतील तर काय करायचं, पहिल्यांदा मी हे इन टर्म्स ऑफ याचे मी लोकल कॉर्डिनेट दाखवतो. लोकल कॉर्डिनेट इथं लोकल कॉर्डिनेट झेटा इज इक्वल टू किती आहे, वन. बघा एक नंबरचा लोकल कॉर्डिनेट झेटा इज इक्वल टू वन, आणि त्यावेळेला इथला इटा किती आहे, इथं इटा झिरो आहे, इथं झेटा वन आहे, इटा झिरो आहे. दोन नंबरला जातो, दोन नंबरला, दोन नंबरला, दोन नंबरला, इथं या दोन नंबरला, दोन नंबरला झिटा किती आहे, बघा झिटा इज इक्वल टू झिरो आणि इटा, इटा इज इक्वल टू वन आहे. तीन नंबरला जाऊ, तीन नंबरला, तीन नंबरला बघा झिटा पण झिरो आहे, इटा पण झिरो आहे. तर झिटा इज इक्वल टू झिरो, इटा इज इक्वल टू झिरो, ठीक आहे. मग मी हे काय केलं, वाहनो मॅपिंग केलं इन टर्म्स ऑफ लोकल कॉर्डिनेट. आता मला काय पाहिजे आहे, ह्या एरिया कॉर्डिनेट मेथड प्रमाणे मला शेप फंक्शन डिटरमाइन करायचे. मग काय करतात एरिया कॉर्डिनेट मेथड मध्ये, ज्या पॉईंटचे शेप फंक्शन पाहिजे म्हणजे इंटरमिजिएट पॉईंटच्या व्हॅल्यूज पाहिजे, तो पॉईंट एक नंबर, दोन नंबर आणि तीन नंबर नोड्सना जॉईन करून घ्यायचा आणि एरिया मोजायची. आता एरिया कशी मोजायची, बघा एक नंबरचा नोड इथं आहे, एक नंबरचा नोड इथं आहे, तर याच्या अपोजिटचा जो एरिया आहे तो म्हणायचा ए वन. काय म्हटलं बघा, एक नंबरचा नोड इथं आहे तर त्याच्या अपोजिटचा जो काही एरिया असेल त्याला म्हणायचं ए वन. त्यानंतर दोन नंबरचा नोड इथं आहे, त्याच्या अपोजिटचा जो एरिया असेल त्याला म्हणायचं ए टू. त्यानंतर तीन नंबरचा नोड जिथं असेल त्याच्या अपोजिटचा जो एरिया असेल त्याला म्हणायचं ए थ्री. आता जर समजा तुम्ही टोटल एरिया काढायचा असेल, टोटल एरिया या ट्रायंगलचा टोटल एरिया, तर तो काय येणार, ए वन प्लस ए टू प्लस ए थ्री. बरं, टोटल एरिया जर काढायचा असेल तर तो काय येणार, ए वन प्लस ए टू प्लस ए थ्री. आता शेप फंक्शन कसे रिप्रेझेंट करायचे ते सांगतो. शेप फंक्शन्स, आता शेप फंक्शन कसे रिप्रेझेंट करायचे, बघा एन वन इज इक्वल टू काय करायचा, अपोजिटचा एरिया डिवाइड बाय टोटल एरिया, अपोजिटचा एरिया डिवाइड बाय टोटल एरिया. तसंच एन टू अपोजिटचा एरिया डिवाइड बाय टोटल एरिया, दोन नंबरसाठी अपोजिटचा एरिया डिवाइड बाय टोटल एरिया. असंच तीन नंबरसाठी अपोजिटचा एरिया डिवाइड बाय टोटल एरिया. असं जर तुम्ही रिप्रेझेंट केलं हे म्हणजे तुमचे डायरेक्ट काय मिळतात, शेप फंक्शन. आता पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, या सगळ्या किमती पाहिजे असतील तर या सगळ्या किमती याच्यामध्ये एकदा पुट करून बघा, ए वन प्लस ए टू प्लस ए थ्री. किंवा असं करा, नाव मुद्दाम दाखवले पुढचं, एन वन प्लस एन टू प्लस एन थ्री करून बघा किती येणार. एन वन प्लस एन टू प्लस एन थ्री किती यायला पाहिजे, ऍक्च्युअल आपल्या कंडिशन प्रमाणे वन यायला पाहिजे. बघा एन वन प्लस एन टू प्लस एन थ्री इज इक्वल टू वन यायला पाहिजे. येते का बघा, जे आता तुम्ही शेप फंक्शन कन्सिडर केले त्याप्रमाणे येते का बघा. ए वन बाय ए, एन वन म्हणजे ए वन बाय ए प्लस एन टू म्हणजे ए टू बाय ए प्लस एन थ्री म्हणजे ए थ्री बाय ए. ए डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरला ए वन प्लस ए टू प्लस ए थ्री, ए वन प्लस ए टू प्लस ए थ्री इज इक्वल टू काय, टोटल एरिया ए म्हणजे ए कॅन्सल झाला इज इक्वल टू किती आला, याचा अर्थ एन वन प्लस एन टू प्लस एन थ्री इज इक्वल टू पर किती आला, वन. म्हणजेच एरिया कॉर्डिनेट मेथड मध्ये तुम्ही कन्व्हिनियंटली असं म्हणू शकताय की ए जो आहे, सॉरी एक नंबर जो आहे, एक नंबर त्याचं शेप फंक्शन जर डिटरमाइन करत असेल कुठल्या पण इंटरमिजिएट पॉईंट, ज्या पॉईंटच्या व्हॅल्यूज डिटरमाइन करायचे आहेत, हा तो पॉईंट वनला टूला थ्रीला जॉईन करायचा. हे जॉईन करून हे ट्रायंगलचे एरिया शोधायचे आणि हे ट्रायंगलचे एरिया शोधून ए वन बाय ए प्लस ए टू बाय ए प्लस ए थ्री बाय ए केलं की तुम्हाला त्याचे वेगवेगळे शेप फंक्शन मिळतात, एन वन एन टू एन थ्री, ठीक आहे. आणि हे जे शेप फंक्शन्स आहेत, हे शेप फंक्शन्स हे म्हणजे एरिया कॉर्डिनेट मेथड आहे. एरिया कॉर्डिनेट मेथड याच्यावरती एक आठ मार्कांचा क्वेश्चन
पेपरला 3 ते 4 वेळेला पडलेला आहे, ठीक आहे. म्हणून मी एक छोट्या ट्रायंग्युलर इलेमेंटचे मी एरिया कॉर्डिनेट मेथडनी हे डिटरमाइन करून दाखवले, पण पण ते कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगल ह्याचा पार्ट नाही डेरिव्हेशनचा, ठीक आहे. हे प्रॉब्लेम सुद्धा वेगळी गोष्ट सांगून ठेवलेली आहे. आता परत मागे तुम्ही हे जरा आता विसरा, हे विसरा, परत मागे मी परत सांगतो. एक ट्रायंगल घेतला, त्याच्या बाजूने मी डिस्प्लेसमेंट एक्स आणि वाय डायरेक्शन घेतली आणि पुढेचा प्रॉब्लेम आहे. एक इंटरमिजिएट पॉईंट घेतला ज्याचे मला शेप फंक्शन जे डिस्प्लेसमेंट काढायचे आहे, म्हणून मी 1, 2, 3 चे शेप फंक्शन डिटरमाइन करणार आहे. त्यासाठी मी त्याचे डिस्प्लेसमेंट घेतली यू व्ही, ग्लोबल कॉर्डिनेट घेतले x1, y1, x2, y2, x3, y3. मग 3 नोड आहेत म्हणजे 3 शेप फंक्शन, 3 शेप फंक्शनचे ऍडिशन 1 यायला पाहिजे, ठीक आहे. आता x आणि y 2D असल्यामुळे मी काय कन्सिडर केलं, लोकल कॉर्डिनेट इन x डायरेक्शन झिटा घेतला, लोकल कॉर्डिनेट इन y डायरेक्शन इटा घेतला. मग जर रिप्रेझेंट करायला गेलं तर आपण असं म्हणतो n1 = झिटा, n2 = इटा. तर n3ची किंमत मी ह्या इक्वेशन मधून डिटरमाइन केली, n1 पुट केला, n2 पुट केला, n3ची किंमत मिळते, ओके. आता हे जे लोकल कॉर्डिनेट जर मॅप करायचे असतील, 1 नंबरला किती, 2 नंबरला किती, 3 नंबरला किती, हे मॅपिंग आहे. इकडे 1 घ्यायचं, इकडे 1 घ्यायचं, कॉर्डिनेट लिहायचे. हा 1 नंबरचा नोड, हा 2 नंबरचा नोड आणि हा 3 नंबरचा नोड, हे म्हणजे त्याचं काय आलं, मॅपिंग. आता मी याच्या पुढे महत्वाचं डेरिव्हेशनच्या पार्टकडे जातो. बघा, मी तुम्हाला जे मॅपिंग दाखवले, जे मॅपिंग, ते शेप फंक्शन पुन्हा थोडेसे दाखवून घेतो, शेप फंक्शन आणि एक कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगल का म्हणतात ते पण दाखवतो, ठीक आहे. त्याला कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगल का म्हणतात ते पण दाखवतो. त्यासाठी मी पहिल्यांदा काय करतो की n1 घेतो, शेप फंक्शन n1 शेप फंक्शनचं मॅपिंग दाखवतो, n1 शेप फंक्शनचं. जरा लक्ष द्या, हे महत्वाचं आहे. भरपूर जणांना ह्या फिगर मी का काढल्यात हे शेवट पण कळत नाही, पोरं पाठ करून ठेवतात, पण यातून तुम्हाला n1 ची किंमत कशी डिटरमाइन करता येते ते कळते. बघा, तुमचा ट्रायंग्युलर इलेमेंट दाखवतो, ट्रायंग्युलर इलेमेंट जो तुम्ही आता घेतला होता, हा समजा ट्रायंग्युलर इलेमेंट 1, 2, 3 ट्रायंग्युलर इलेमेंट. सांगा, 1 नंबरला झिटा किती आहे, झिटा इज इक्वल टू 1. 2 नंबरला झिटा 0 आहे पण इथे इटा इज इक्वल टू 1 आहे. आणि 3 नंबरला झिटा पण 0 आहे आणि इटा पण 0 आहे. आताच मॅपिंग दाखवलेलं तुम्हाला. मग ज्या वेळेला तुम्ही n1 शोधणार, n1 त्यावेळेला काय कन्सिडर करायचं, डिस्प्लेसमेंट फक्त नोड 1 लाच दिली. ज्यावेळेला तुम्ही n1 शोधणार त्यावेळेला डिस्प्लेसमेंट फक्त नोड 1 लाच दिली असं कन्सिडर करायचं. बघा, ही डिस्प्लेसमेंट दिली मी, 1 एवढी डिस्प्लेसमेंट दिली, म्हणजे n1 इज इक्वल टू 1 झाला. त्यावेळेला नोड 2 आणि नोड 3 हे फिक्स आहेत. तर फिक्स असतील तर याची डिस्प्लेसमेंट 0 आहे, फिक्स असेल तर याची डिस्प्लेसमेंट 0 आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं, अगोदर खाली जो ट्रायंगल दिसतोय, खालचा ट्रायंगल, ही ओरिजिनल पोझिशन होती असं म्हणा त्या ट्रायंगलची. हे 2 नोड फिक्स ठरले आणि याला डिस्प्लेसमेंट दिली की तुमची डिस्प्लेसमेंट झाल्यानंतरचा ट्रायंगल हा असा असेल बरोबर, ठीक आहे. असं इमॅजिन करा, म्हणजे खालचा जो ट्रायंगल आहे, खाली जो दिसतोय तो ट्रायंगल म्हणजे ओरिजिनल पोझिशन, आणि 1 नंबरच्या नोडला डिस्प्लेसमेंट दिली, बाकी जे फिक्स धरले तर तो ट्रायंगल असा वर येईल. बघा, हॅचिंग केलं की नाही, तो वर येईल. मग कुठला पण इंटरमिजिएट पॉईंट, आता खालच्या ट्रायंगलवर जातो, तो खालच्या ट्रायंगलवर जो समजा हा पॉईंट आहे, हा कुठला पण पॉईंट आहे, याचं शेप फंक्शन जर पाहिजे असेल तर मला कसं शोधता येईल, हा पॉईंट प्रोजेक्ट करायचा वरच्या ट्रायंगलवर, समजा इथं आला, ठीक आहे. हा खालचा पॉईंट होता एक्स वाय, तो प्रोजेक्ट करायचा वरती, आणि इथल्या ज्या काही व्हॅल्यू असतील इथल्या, त्या व्हॅल्यू म्हणजे त्या पॉईंटसाठीचे शेप फंक्शन असणार. n1 तसंच तुम्हाला n2 मिळेल, तसंच तुम्हाला n3 मिळेल, म्हणजे या पॉईंटसाठीची शेप फंक्शनची किंमत मिळणार तुम्हाला इथे. असंच याला म्हणायचं मॅपिंग, जे मॅपिंग तुम्हाला तिथे दाखवलेलं. आता तुमच्या एक लक्षात येईल, बघा, हा जो प्लेन वर आलाय, प्लेन अगोदर ट्रायंगल खाली होता, तो तुम्ही एक लोड वरला डिस्प्लेसमेंट दिल्यानंतर जो ट्रायंगल फॉर्म झालाय तो लिनियर आहे. बघा, लिनियरली मूव्ह आलाय, बरोबर आहे का, एक प्लेन आहे, ठीक आहे, तो काय रॅन्डम कसाही नाही आहे, ठीक आहे, स्ट्रेट आहे. याचा अर्थ आपण कन्सिडर करताना काय कन्सिडर केलं की याच्यामध्ये स्ट्रेनिंग जे आहे ते लिनियर आहे, म्हणजे किता आहे ते थोडा आहे, थोड्या वेळाने गेलं की वाढले आणि ते लिनियरली वाढत चालले. बघा, म्हणजे लगा म्हणते आपण कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगल. असंच जर समजा तुम्ही दोन नंबरच्या नोडसाठी जर तुम्ही मॅपिंग दाखवला असत, 2 नंबरच्या, तर ते काय असते दाखवतो,
परत तोच ट्रायंगल ड्रॉ करतो, हा ट्रायंगल तुमचा, याच्यामध्ये हा नोड वन आहे, हा नोड टू आहे, हा नोड थ्री आहे, इथं झिटा इज इक्वल टू वन आहे, इथं इटा इज इक्वल टू वन आहे, इथं झिटा पण झिरो आहे आणि इटा पण झिरो आहे नोड थ्रीला. ओके, हे नोड थ्री साठी आहे. आता इंटरमिजिएट पॉईंट साठी बघा, समजा मी डिस्प्लेसमेंट फक्त दोन नंबरला दिली, दोन नंबरला दिली ही डिस्प्लेसमेंट वन, तर एक नंबर फिक्स आहे त्यामुळे एक नंबर काय मूव्ह होणार नाही, तो असंच राहणार. इथं तीन नंबर पण फिक्स आहे, तो काय मूव्ह होणार नाही, तो असंच राहणार. याचा अर्थ खालचा ट्रायंगल एक दोन नंबरला डिस्प्लेसमेंट दिली तर तो असं वर मूव्ह. मग कुठल्या पण मधल्या पॉईंटची डिस्प्लेसमेंट करायची असेल तर ती व्हर्टिकल हाईट मोजायची तिथं त्या प्लेन पर्यंतची, खालच्या प्लेन पासून वरच्या प्लेन पर्यंतची, ते म्हणजे तुम्हाला तिथलं काय मिळणार, शेप फंक्शन. सेम असं एफ वर काय केलं मी, एन टू केलं, एफ वर मी एन टू केलं, एफ वर एन वर. जर मी असं यंत्री साठी दाखवलं यंत्री, तर एका पेपरला चार मार्कांना विचारलेलं हे क्वेश्चन, मॅपिंग ऑफ कोऑर्डिनेट्स इन 2D प्रॉब्लेम, हे एवढंच फक्त ड्रॉ करायचं होतं. आता मी तीन नंबरला समजा डिस्प्लेसमेंट दिली, तीन नंबरला, एक नंबर आणि दोन नंबर फिक्स धरले, एक नंबर आणि दोन नंबर फिक्स धरले, याचा अर्थ हे फिक्स इथंच आहे, फक्त तीनच मूव्ह झाला, म्हणजे डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर जो काही ट्रायंगल आहे तो वर गेलाय. मग हा तुमचा यंत्री आहे, यासाठी हा वन ला तुम्ही झिटा इज इक्वल टू इटा इज इक्वल टू हे झिरो झिरो आहे बरोबर, आणि तीन नंबरला इथं फक्त तुम्ही डिस्प्लेसमेंट दिलाय, म्हणजे यंत्री इज इक्वल टू किती केलाय, वन केलाय. हे भावन याचं काय मॅपिंग आहे. आता मी डेरिव्हेशन मध्ये जातो, ह्या गोष्टी त्या मॅपिंगशी रिलेटेड आहेत, त्या फक्त मी तुम्हाला दाखवल्यात. म्हणजे तो कॉन्स्टंट स्ट्रेन कसा येतो, जर तुम्ही तीनला डिस्प्लेसमेंट दिली तर हा ट्रायंगल वर येतो, म्हणजे कुठला पण मधला पॉईंट घेतला तर तो लिनियरलीच आहे, कारण की इथनं मोजा, इथं शून्य आहे, इथं काहीतरी डिस्प्लेस आहे, इथं काहीतरी आहे, इथं काहीतरी आहे, इथं काहीतरी आहे, इथं काहीतरी आहे, म्हणजे ते लिनियरलीच आहे. ओके, यावरून काय करायचं कळते आपल्याला. मग आता मला जर समजा डिस्प्लेसमेंट यायचं असेल, डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट बघा कुठली इथे यू ही डिस्प्लेसमेंट लिहायची असेल, यू आणि व्ही या दोन डिस्प्लेसमेंट आहेत ना. बेसिक एम काय आपलं, बेसिक एम ही कुठल्या पण इंटरमिजिएट पॉईंटचे शेप फंक्शन पाहिजे आहे. मग मी काय करतो, याची एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट आहे यू, याची डिस्प्लेसमेंट वाय डायरेक्शनची आहे व्ही, या यू आणि व्हीच्या किमती शोधायच्या, यू आणि व्हीच्या किमती शोधायच्या. मग जर मला यू लिहायचं असेल, यू डिस्प्लेसमेंट यू इन टर्म्स ऑफ लोकल कॉर्डिनेट, इन टर्म्स ऑफ लोकल कॉर्डिनेट जर लिहायचं असेल तर बाबा त्याची किंमत काय येणार, लिहितो मी एन वन क्यू वन प्लस एन टू क्यू प्लस एन थ्री क्यू थ्री. ठीक आहे, जे मी काय लिहिली बघा, डिस्प्लेसमेंट कोणाची, तर त्या इंटरमिजिएट पॉईंटची. आता याच्यामध्ये क्यू वन क्यू टू क्यू थ्री हे काय सांगा, क्यू वन क्यू टू क्यू थ्री हे काय, हे इक्वेशन आठवलं तुम्हाला कुठं लिहिलंय मी, दोन नंबरच्या टॉपिक मध्ये तुम्हाला मी म्हणलेलं बघा, कुठल्या पण पॉईंटची डिस्प्लेसमेंट ही इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन लिहितो आपण, इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन. आणि क्यू वन क्यू टू क्यू थ्री हे काय आहेत बघा, त्याचे नोडल डिस्प्लेसमेंट. बघा की एक नंबरची डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन क्यू वन, दोन नंबरची डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन क्यू टू क्यू थ्री, आणि तीन नंबरची डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन क्यू फाईव्ह. जर असं माझ्याकडनं इथं लिहिताना चुकले, डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन आहे, एक नंबरची डिस्प्लेसमेंट क्यू वन आहे, दोन नंबरची डिस्प्लेसमेंट बघा फिगर प्रमाणे क्यू थ्री आहे. फिगरमध्ये या एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट क्यू थ्री आहे, आणि तीन नंबरची एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट क्यू फाईव्ह आहे. ते मी कंटिन्युअस नंबरिंग केलं, सॉरी क्यू वन क्यू थ्री क्यू फाईव्ह. सो एन वन क्यू वन एन टू क्यू थ्री म्हणजे दोन नंबरचं शेप फंक्शन, दोन नंबरची एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट, एन थ्री तीन नंबरचं शेप फंक्शन, तीन नंबरची एक्स डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, हा मला मिळाला यू. सिमिलरली जर मला व्ही लिहायचं असेल, व्ही इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन, व्ही डिस्प्लेसमेंट लिहायची असेल, तर व्ही इज इक्वल टू काय येणार आहे, एन वन आणि डिस्प्लेसमेंट इन एक नंबरची वाय डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट काय, क्यू टू. सो एन वन क्यू टू प्लस एन टू इथं काय येणार, क्यू फोर, दोन नंबरची डिस्प्लेसमेंट इन
वाय डायरेक्शन क्यू फोर, तसं तीन नंबरचे डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन किती आहे क्यू थ्री, सो प्लस एन थ्री क्यू थ्री. ओके, सो एन वन क्यू वन प्लस एन टू क्यू थ्री प्लस एन थ्री क्यू फाईव म्हणजे डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन मिळाली. तसंच डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन एन वन क्यू टू प्लस एन टू क्यू फोर प्लस एन थ्री क्यू सिक्स, म्हणजे शेप फंक्शन एक नंबरचं, डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन एक नंबरचं. ठीक आहे, मी असं इक्वेशन लिहितो. मग हेच इक्वेशन जर मी मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये, आता हे करायला लागलोय कारण की हे बुकमध्ये लिहिलेलं असते म्हणून मी करून दाखवले. कन्वर्ट इन मॅट्रिक्स फॉर्म, ऍक्च्युली तसा याचा काय आता इथे यूज नाही मी जे करायला त्याचा, पण हे पुस्तकामध्ये लिहिलेलं असते मग कोणाला नंतर प्रश्न पडतो की हे कुठनं आलं, म्हणून मी हे इक्वेशन मॅट्रिक्स फॉर्ममध्ये फक्त कन्वर्ट करून दाखवतो. बघा, हा यू व्ही, यू व्ही. आता इथं क्यू वन क्यू टू क्यू थ्री क्यू फोर क्यू फाईव्ह क्यू सिक्स हे त्याच्या सगळ्या डिस्प्लेसमेंट आहेत, मग मी त्या असं लिहू शकते. बघा, दाखवतो इथे क्यू वन क्यू टू क्यू थ्री क्यू फोर क्यू फाईव्ह क्यू सिक्स, सहा डिस्प्लेसमेंट आहे. आता मी इक्वेशन प्रमाणे लिहितो. बघा, पहिल्यामध्ये लक्ष द्या, पहिल्यामध्ये क्यू वन आहे म्हणजे एन वन येणार आहे, एन वन क्यू वन. इथं क्यू टू आहे का रे, क्यू टू, क्यू टू नाही म्हणजे झिरो येणार. त्यानंतर क्यू थ्री आहे म्हणजे एन टू, क्यू फोर नाही म्हणजे झिरो येणार, क्यू फाय आहे म्हणजे एन थ्री, क्यू सिक्स नाही म्हणजे झिरो येणार. ठीक आहे, आता मल्टिप्लाय करून बघा एकदा. यू इज इक्वल टू एन वन क्यू वन, एन टू क्यू थ्री, एन थ्री क्यू फाय, हे पहिलं इक्वेशन आलं. असंच दुसऱ्या इक्वेशनसाठी लिहितो. बघा, आता V इज इक्वल टू एन वन, इथं क्यू वन नाही, क्यू वन नाही म्हणजे हा झिरो आला, क्यू टू आहे म्हणजे एन वन, क्यू थ्री नाही म्हणजे झिरो, क्यू फोर आहे म्हणजे एन टू, क्यू फाय नाही म्हणजे झिरो, क्यू सिक्स आहे म्हणजे एन थ्री. म्हणजे दिलेलं इक्वेशन मी मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. आता हे पुस्तकात तुम्हाला असं बघायला मिळेल, डिस्प्लेसमेंट यू व्ही इज गिवन बाय इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन, हे भरपूर वेळेला वापरतात पण प्रॉब्लेम कधी कधी सॉल्व्ह करताना. ते लिहितो मी आता, एन वन झिरो, एन टू झिरो, एन थ्री झिरो, झिरो एन वन, झिरो एन टू, झिरो एन थ्री. आता हे क्यू वन क्यू टू आहे बघा. ठीक आहे, मी असं लिहितो क्यू वन क्यू टू क्यू थ्री क्यू फोर क्यू फाईव्ह क्यू सिक्सचा काय ना ट्रान्सफर. आणि हे काय आलं बघा, तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन हे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिलं. तसं आत्ता याचा काही यूज नाही आहे, पण प्रॉब्लेमच्या वेळेला तुम्हाला भरपूर वेळेला हे इक्वेशन बघायला मिळते म्हणून मी ते लिहून ठेवले. ठीक आहे, हे डिस्प्लेसमेंट यू आणि व्ही इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन जे काही इक्वेशन आहेत ते मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट केले आणि हे बघायला मिळते तुम्हाला. यू व्ही इज इक्वल टू एन वन झिरो, एन टू झिरो, एन थ्री झिरो, झिरो एन वन, झिरो एन टू, झिरो एन थ्री, आणि एकदा तुमचा सगळ्या डिस्प्लेसमेंट असतो. ठीक आहे, आणि ह्याबद्दल सगळ्या तुमच्या डिस्प्लेसमेंट असतो. आता आपण डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय डायरेक्शन तर लिहिली, म्हणजे याला म्हणतो मी इक्वेशन वन, याला म्हणतो मी इक्वेशन टू. पण मगाशीच तुम्हाला मी काय सांगितलं, रिप्रेझेंट करताना एन वन हा इन टर्म्स ऑफ झेटा, एन टू हा इन टर्म्स ऑफ इटा, आणि एन थ्री हा इन टर्म्स ऑफ झेटा इटा रिप्रेझेंट करतात. ह्या किमती उचला, याला म्हणतो मी ए, या उचला किमतीत ना एन वन एन टू एन थ्रीच्या इन टर्म्स ऑफ लोकल कॉर्डिनेट, आणि या वन आणि टू मध्ये पुट करा, वन आणि टू मध्ये पुट करा. म्हणून मी फ्रॉम ए कॉमा वन अँड टू, म्हणजे काय करणार आहे मी आता, लोकल कॉर्डिनेटच्या ज्या काही किमती आहेत या एन वन एन टू आणि एन थ्रीच्या, त्या मी यू आणि व्ही या डिस्प्लेसमेंट मध्ये काय करणार आहे, पुट करणार आहे. मग त्यावरनं पहिलं काय येणार बघा, पहिलं इक्वेशन यू इज इक्वल टू, पहिलं इक्वेशन काय येणार बघा, यू इज इक्वल टू, यू इज इक्वल टू एन वन, एन वन ची किंमत काय, झिटा क्यू वन, एन वन ची किंमत आहे झिटा, प्लस एन टू ची किंमत काय, इटा क्यू थ्री, प्लस एन थ्री ची किंमत काय, वन मायनस झिटा मायनस इटा इन टू क्यू फाय. म्हणजे त्यानं जी दिली होती मी त्याप्रमाणे काय केलं बघा, इक्वेशन मॉडिफाय केलं. हे इक्वेशन आपल्याला लागणार आहे ह्या डेरिवेशन मध्ये, हे इक्वेशन लय महत्वाचं आहे. ठीक आहे, तसंच व्ही इज इक्वल टू
N1 ची किंमत काय? N1 ची किंमत झेटा क्यू प्लस N2 ची किंमत काय? इटा क्यू फोर प्लस N3 ची किंमत काय? 1 - झेटा - इटा × Q6. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 3 आणि याला म्हणतो मी 4. आता 3 आणि 4 हे भावना आपल्याला कायम लागत राहणार 3 आणि 4 या डेरिव्हेशन मध्ये. ठीक आहे, आता युव्ही ने आला असं जर समजा मी इक्वेशन इन टर्म्स ऑफ हे इन टर्म्स ऑफ युव्ही म्हणजे लोकल कॉर्डिनेट आले इन टर्म्स ऑफ ग्लोबल कॉर्डिनेट लिहिले तर इन टर्म्स ऑफ ग्लोबल कॉर्डिनेट बघा युच्या ऐवजी इथे हा युच्या ऐवजी ग्लोबल कॉर्डिनेट त्याचा काय एक्स व्हीच्या ऐवजी त्याचा ग्लोबल कॉर्डिनेट काय वाय ह्या इंटरमिजिएट पॉईंटचा इन टर्म्स ऑफ ग्लोबल कॉर्डिनेट दिलं हेच इक्वेशन तर युच्या ऐवजी काय येणार X = N1 आता इथं Q1 आहे त्याच्याऐवजी मी त्याला म्हणणार X1 म्हणजे डिस्प्लेसमेंट X1 कन्सिडर करणार प्लस बघा की एक नंबरचा कॉर्डिनेट किती आहे X1 आहे एक नंबरचा कॉर्डिनेट X1 आहे दोन नंबरचा X2 आहे तीन नंबरचा X3 आहे ओके सो N1 X1 प्लस N2 X2 प्लस N3 X3 हे इन टर्म्स ऑफ मी ग्लोबल कॉर्डिनेट घ्यायला लागेल तसंच वाय जर लिहिला वाय इज इक्वल टू काय येणार बघा N1 Y1 प्लस N2 Y2 प्लस N3 Y3 ठीक आहे आता मी या किमती इथे लिहिलेल्या आहेत X च्या आणि Y च्या जर समजा मी यात N1 N2 N3 च्या सगळ्या किमती बघा परत सांगतो हे युव्ही लिहिलं डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट इंटरमिजिएट पॉईंट इन टर्म्स ऑफ काय बघा हे शेप फंक्शन त्यात N1 ची किंमत N2 ची किंमत आणि N3 ची किंमत इन टर्म्स ऑफ लोकल कॉर्डिनेट पुट केली आता मी ग्लोबल कॉर्डिनेट लिहिले ग्लोबल कॉर्डिनेट आता याच्यामध्ये पण मला या ग्लोबल कॉर्डिनेट मध्ये N1 N2 N3 पुट करता येईल की रे N1 N2 N3 काय सांगा आता N1 N2 N3 इथे कसं पुट केलं N1 = झिटा N2 = इटा N3 = 1 - झिटा - इटा म्हणजे लोकल कॉर्डिनेट पुट केले की नाही तसं या ग्लोबल कॉर्डिनेट मध्ये N1 N2 N3 ची किंमत मी इन टर्म्स ऑफ लोकल कॉर्डिनेट पुट करणार आहे म्हणजे तुम्हाला रिलेशन मिळते ग्लोबल कॉर्डिनेटचं आणि लोकल कॉर्डिनेटचं त्यामुळे या 5 आणि 6 नंबरच्या इक्वेशन मध्ये N1 N2 N3 ची किंमत मी पुट करणार आहे N1 N2 N3 ची किंमतला मी म्हणलं इक्वेशन A ठीक आहे त्यामुळे मी पुढे म्हणतो फ्रॉम इक्वेशन A (5 and 6) ठीक आहे म्हणजे या एक्स आणि वाय च्या इक्वेशन मध्ये मी N1 N2 N3 पुट करणार आहे सो X = काय येणार बघा N1 म्हणजे काय झिटा X1 N2 म्हणजे काय इटा X2 प्लस N3 म्हणजे काय 1 - झिटा - इटा × X3 तसंच Y = काय येणार बघा N1 झिटा Y1 प्लस N2 म्हणजे काय इटा Y2 प्लस N3 म्हणजे काय 1 - झिटा - इटा Y3 आता हे X आणि Y म्हणजे मला त्याचे ग्लोबल कॉर्डिनेट मिळाले त्या इंटरमिजिएट पॉईंटचे इन टर्म्स ऑफ लोकल कॉर्डिनेट ग्लोबल कॉर्डिनेट मिळवला पण इन टर्म्स ऑफ कसा लोकल कॉर्डिनेट याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 7 इक्वेशन नंबर 8 आता जे गोष्टी मला डेरिव्हेशनसाठी लागणार होत्या त्या सगळ्यांनी बनवून ठेवलेल्या आता फक्त मला एक गोष्ट वापरायची आहे ती म्हणजे काय आता तुम्हाला मी सांगतो तुम्ही एक चेन रूल यूज केला असेल बघा बाय युझिंग चेन रूल हा तुम्ही मॅथ्स मध्ये पाहून चेन रूल भरपूर वेळेला यूज केला असेल ठीक आहे मी आता तो चेन रूल थोडासा इथे लिहिणार आहे चेन रूल आता या चेन रूल मध्ये या चेन रूल मध्ये
लिहायच्या अगोदर एक फक्त प्रश्न विचारतो, यू यू वरती या, यू इक्वेशन यू हे, यू यू हे इक्वेशन कोणाचं फंक्शन आहे रे? यू हे इक्वेशन फंक्शन ऑफ काय? झेटा लोकल इटा. काय म्हटलं मी? कळलं? यू इज फंक्शन ऑफ झेटा अँड इटा. काय म्हटलं सगळ्यांना लक्षात आलं? तसंच व्ही इज फंक्शन ऑफ काय सांगा? व्ही इज फंक्शन ऑफ झेटा अँड इटा. यू इज फंक्शन ऑफ झेटा इटा, व्ही इज फंक्शन ऑफ झेटा इटा. इथं ह्या इक्वेशन मध्ये या, या इक्वेशन मध्ये एक्स इज फंक्शन ऑफ काय बघा? एक्स इज फंक्शन ऑफ झेटा, एक्स इज फंक्शन ऑफ इटा, वाय इज फंक्शन ऑफ झेटा अँड वाय इज फंक्शन ऑफ इटा. मग मी म्हणतो बाय युझिंग चेन रूल. ठीक आहे, आता हा चेन रूल वापरण्यासाठी पहिल्यांदा मी ते मेन्शन करतो. फ्रॉम इक्वेशन कुठलं कुठलं घेतो बघा मी, पहिला थ्री अँड फोर. थ्री अँड फोर म्हणजे ह्या दोन इक्वेशन वरून काय कळलं? यू अँड व्ही आर फंक्शन ऑफ कोणाकोणाचे? झिटा अँड इटा. यू आणि व्ही हे झिटा आणि इटाचे फंक्शन आहेत. तर बाय युझिंग चेन रूल हे तुम्ही बघानो मॅथ्स मध्ये वापरले. आता मी लिहितो बघा, डो यू बाय डो झिटा, पार्शियल डिफरन्सिएशन घेतलं, डो यू बाय डो झिटा. तर डो यू बाय डो झिटा कसा रिप्रेझेंट करता येतोय? डो यू बाय डो एक्स, डो एक्स बाय डो झिटा प्लस डो यू बाय डो वाय, डो वाय बाय डो झिटा. बघा डो यू बाय डो झिटा हे रिप्रेझेंट कसं करता येते? डो यू बाय डो एक्स इंटू डो एक्स बाय डो झिटा प्लस डो यू बाय डो वाय इंटू डो वाय बाय डो झिटा. हे चेन रूलने तुम्हाला रिप्रेझेंट करता येते. सिमिलरली असंच अँड कोणाकोणाचं फंक्शन आहे? यू इज फंक्शन ऑफ झिटा पण आहे आणि यू इज फंक्शन ऑफ इटा पण आहे. आता इन टर्म्स ऑफ इटा लिहितो, डो यू बाय डो इटा इज इक्वल टू, डो यू बाय डो इटा इज इक्वल टू डो यू बाय डो एक्स, डो एक्स बाय डो इटा प्लस डो यू बाय डो वाय, डो वाय बाय डो इटा. बघा यू इज फंक्शन ऑफ झिटा, यू इज फंक्शन ऑफ इटा. परत यू ची जी किंमत आहे, यू ही एक्स आणि वाय, एक्स आणि वाय ह्या दोघांच्यावरती पण डिपेंड आहे. एक्स आणि वाय या दोघांच्यावरती पण डिपेंड आहे. म्हणजे दोघांच्यावरती का डिपेंड आहे? त्याच्या मागचं कारण बघा, समजा इथनं उचलून तुम्ही इथं आणला इथं, तर त्याची व्हॅल्यू बदलणार ना यू आणि व्ही ची. समजा इथं आणला त्याची व्हॅल्यू बदलणार ना, म्हणजे याच्या ग्लोबल कॉर्डिनेट वरती पण डिपेंड आहे यू आणि व्ही ची किंमत एक्स वाय वरती. आणि ह्या इक्वेशन प्रमाणे, या इक्वेशन प्रमाणे यू व्ही ची किंमत झिटा आणि इटा वरती पण डिपेंड आहे. सो यू इज डिपेंड ऑन झिटा इटा आणि एक्स वाय पण आहे. ठीक आहे, म्हणजे ग्लोबल कॉर्डिनेट. यू इज फंक्शन ऑफ झिटा आणि त्याच्यामध्ये मी त्याचा काय केला पाहिजे? ग्लोबल कॉर्डिनेट टाकलाय. आणि हा चेन रूल तुम्ही पार्शियल डिफरन्सिएशनच्या वेळेला तुम्ही भरपूर वेळेला वापरला. आता उद्या काय असणार आहे ते सांगतो मी, इथे थांबणार आहे. उद्या काय असणार आहे ते सांगतो. ह्याच्यात फक्त ह्या किमती पुट करणार मी, एवढ्या ह्या किमती किमती पुट केल्या की तुमचं डेरिव्हेशन संपलं. पण काय बघा, डिफरन्सिएशन ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू काय? एक्स. हे बघा इथं इक्वेशन, डिफरन्सिएशन ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स. यू चं इक्वेशन म्हणजे याला मी डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्सिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू झिटा, एक्सच्या इक्वेशनला मी विथ रिस्पेक्ट टू झिटा रिप्रेझेंट काय करणार? डिफरन्शिएट करणार. डिफरन्सिएशन ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू वाय, यूच्या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करायचं. डिफरन्सिएशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू झिटा, वायच्या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू झिटा रिप्रेझेंट करायचं. म्हणजे तीन नंबर, चार नंबर, सात नंबर, आठ नंबर हे चार इक्वेशन जे आलेत आपले इन टर्म्स ऑफ लोकल कॉर्डिनेट, हे उद्या मी काय करणार? सगळे डिफरन्शिएट करणार आणि सगळ्यांचे किमती आहेत पुट करणार, सगळ्यांच्या किमती आणि पुट करून मग मी हे डेरिव्हेशन संपवणार. ठीक आहे, आता बघा मी थांबणार आहे, पण त्याच्या अगोदर काय काय केले हे सांगतो. जरा अवघड आहे मला माहित आहे,